संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे तर दुसरीकडे टीव्ही अभिनेत्री तुनिशाच्या मृत्यूनंतर आता तुनिशा आणि शिजान कुटुंबियांमध्ये जुंपलेली आहे त्याबद्दलची ही बातमी कारण तुनिशाची आई आणि शिजानच्या आईमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. तुनिशाचं धर्मपरिवर्तन केलं जाणार होतं असं आरोप तिच्या आईनं केलाय तर शिजानच्या आईनं हे सगळे आरोप फेटाळून लावले. फलक का ये था कि फलक उसको उसी ने उसके टैटू बनवाया था यहाँ पे जाके उसी वो दरगाह पे भी लेके गई इसको. फिर उसी ने उसका बर्थडे सेलिब्रेट किया तुनिशा ने. तो मतलब कि तुम लोग उस लड़की को ऐसे यूज कर रहे हो, उसकी माँ को भी तो इन्वॉल्व करो ना बीच में. मैं को मेरा बच्चा था वो. कितनी आयुष्य सुकर के लिए नम्मा होम्योपैथी ने, हाउ मेनी लाइव्स हैव दे टच्ड and in the process how many smiles have they brought to people's faces. Namma Homeopathy Arogya Sanjeevani. आपने बोला कि फलकनाथ उसको दरगाह पे लेकर गई तो उस आपकी बेटी आपसे सब कुछ शेयर करती थी तो आपको ये नहीं पता कि दरगाह पे वो किस दिन गई है, कहाँ पे गई है? आजकल सोशल मीडिया है, सोशल मीडिया पे उसने कहाँ फोटो अपलोड की है, किस दरगाह पे वो एक्चुअली गई है और कितने बजे गई है, किस डेट में गई है? तो आप प्रूफ भी तो लेकर आइए ना. आप कुछ भी मतलब कुछ भी आप बोल रही है. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात नेमके काय आरोप प्रत्यारोप होत आहेत आपण सविस्तर बघूयात. शिजाननं तुनिशाचा विश्वासघात केला असा आरोप करण्यात आला मात्र शिजाननं तुनिशाचा विश्वासघात केला नाही असं स्पष्टीकरण शिजानच्या कुटुंबियांनी दिलं. दुसरीकडे शिजाननं तुनिशाला लग्नाचं वचन दिलं होतं असं तुनिशाची आई म्हणतीये तर तुनिशाच्या आईचा आरोप खोटा असल्याचं ते म्हणतायत. शिजानचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध होते असा आरोपही तुनिशाच्या आईनं केला तर दुसरी कुठलीच मुलगी शिजानच्या आयुष्यात नव्हती असं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. शूटिंग दरम्यान शिजान ड्रग्ज घेत होता असा दावाही तुनिशाच्या आईनं केलाय तर ड्रग्ज घेण्याचा आरोप चुकीचा असल्याचं शिजानचं कुटुंब म्हणतंय. शिजान धर्मपरिवर्तनाचा दबाव टाकत होता असा तुनिशाच्या आईचा आरोप आहे. आम्ही कुठलाही दबाव टाकला नाही. धर्मपरिवर्तनाचा आरोप खोटा असल्याचं स्पष्टीकरण शिजानच्या कुटुंबियांनी दिलंय.